इकडे नांदेड जिल्ह्यात मुखेडमधल्या एका एसटी कर्मचाऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. गेल्या 5 महिन्यांपासून पगार न झाल्यानं गंगाधर येवतीकर यांनी आत्महत्या केली आहे. येवतीकर यांनी विष प्यायल्यावर त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पगारच न झाल्यानं अनेक आर्थिक संकटांचा त्यांना सामना करावा लागत होता. गंगाधर येवतीकर यांच्या मागे त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे.